माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा परिक्रमा दौरा सुरू केला असून या परिक्रमेदरम्यान महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि देवीच्या 3.5 शक्तीपीठ दर्शनासाठी तसेच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे त्या दर्शन घेणार आहेत. सोमवारी पंकजा मुंडे यांनी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.